सर आज प्लॅन कसं केलाय घर बांधायचं? असं आहे की आपलं मोठं घर आहे, कारण की 14.5 बाय 45 आहे, जवळपास 1.25 गुंठ आहे. त्याच्यावरती आम्ही काय करणार, 1.25 गुंठ जागेमध्ये हे लंब करून, म्हणजे जागा चौरसाचा लंब करणार आहे, 1+1 करणार आहे. पुढे समोर एक पार्किंगसाठी जागा. हे आमचं पूर्ण घर आहे, तुम्ही घर बघू शकता. इथेकडनं स्टार्ट होतो ते पूर्ण इथपर्यंत संपत आहे. खूप म्हणजे खूप मोठं घर आहे आमचं आणि खूप छान सुंदर आहे. आतमध्ये पण बाहेरून जेवढं सुंदर दिसतं तेवढंच आतमधून पण छान घर आहे. पण हे एक एवढं पाणी, हर पावसाळ्यामध्ये इकडे पाणी येतं आणि हे पूर्ण आमच्या दारातूनच पूर्ण वाहत जातं. आणि इकडे चलायची पण भीती वाटते, पडायची चलायची. तुम्ही कारण की इथे ना जरी तुम्हाला वाटत असेल ॲसिड वगैरे टाका, ॲसिड टाकलं तरी त्या गल्लीतून असं पाणी सारखं वाहतच राहतं. इकडे सारखं पाणी वाहतच राहतं एनी टाईम, जेवढा पावसाळा 4 महिने हे पूर्ण पाणी वाहतच असतं. त्याच्यामुळे मी सांचीला सुद्धा बाहेर सोडत नाही एकटीला, आणि तिला एकटीला येऊच देत नाही. उचलून बाहेर घरात नाही ती बघा तिकडे तो. पण मी बाहेर आली, पण मी बाहेर आली तर तिने माझा आवाज ऐकला तर ती लगेच आली आणि तिला पण घेऊन जायला गेली. सगळं इकडे कधी पण पाणी असं सतत वाहत राहतं, त्याच्यामुळे आम्हाला घरातून बाहेर सुद्धा निघता येत नाही. तर माझं म्हणणं हे गाईज जय मी सर्वांना की बघा हे रस्ता आमचा असा झालेला आहे. मी त्या दिवशी घसरून तर माझ्या पायाला खूप लागलेला आहे. हे इथे इकडे पायाला इथंच पडली मी. तर बघा हे ग्रामपंचायतवाले सगळे लोक आमच्याकडे वोटिंग मागायला येतात, पण त्यांना आमचा रस्ता दिसत नाही. त्यांना असं नाही करायला पाहिजे काही, तुम्ही आम्हाला गल्ली मधून एक खालून पाईप टाकून द्यायला पाहिजे. हा असं सुधारणा नाही करायला पाहिजे का रोडची? फक्त वोटिंग मागायच्या टायमाला बरोबर ताईबाई अकाउंट सनी येतात. हा एक मोठे मोठे राजे होऊन बसलेत ते घरामध्ये जाऊन सनी. आणि आमच्या इथं लेकर बाळ सगळे पाण्यामध्ये आम्ही इथे हे झालो, परेशान झालो. इथं पडायला लागलेत आमचे लेकर बिकर सगळे पडतात. आणि एवढे सोन्यासारखं घर बांधलं तरी करिश्मा बोलते मला इथं घर नको, मला तिकडे घर बनवायचे माझं जाऊन सनी. की इतकं चांगलं घर असून तिकडे बोलते रस्त्याला रोडला घर आहे त्यांचं पहिलं जुनं घर, तर तिकडे बनवते बोलते जाऊन. मी पण मी इथं राहत नाही. अगं बाई असं का करते, इतकं सोन्यासारखं घर बनवलंय, करू काही ना काही सुविधा. आपण सांगू सरकारला की आम्हाला द्या इकडे रस्ता बनवून सनी आणि पाईप टाकून द्या जमिनीमधून, तेव्हा चांगलं होईल काहीतरी. नको असं करू, बघू आपण. तर हे माझं बोलणं आहे सरकारला. कारण ते घर माझं एकदम खूप छान सुंदर आहे. पण फक्त एवढं आहे की पावसामुळे खूप परेशानी व्हायला लागली आणि बघा माझ्या पूर्ण दारामध्येच पाणी जात आहे. त्याच्यामुळे रस्ता कसा बाहेबीज झालेला आहे, इकडे सगळं पाणी जात आहे. आणि इथंच मी त्या दिवशी सांचीला घेऊन पडली. छपरी जाय रे तिकडे हार गेलं का आता ते बोलबोल तू बोल कट कर. हे बघा मी सांची हे इथे पडली आहे ना, पडली मी सांचीला घेऊन सनी. कारण सगळी इकडे अख्खी घसरगुंडीच झाली. कारण हे बघा नाला वाहायला इथून, हे काय हकीकत आहे, खोटं नाही काय नाही. पण सरकारला आमचं एवढे पण हाय नाही वाटत हे खरंच. हे माणसं कसे जात असते इथून रस्त्यामधून काय होईल? ते बरोबर वोटिंगचं असलं ना टाईम, इलेक्शनचा टाईम असला ना तर बरोबर आमच्याकडे येतात. आणि ताई आम्हाला वोटिंग द्या, आम्ही त्यांना वोटिंग देतो, त्यांना निवडून आणतो, सगळं काही करतो. पण त्यांना टायमाला आमचे हे घरं दिसत नाही, आमचा रस्ता दिसत नाही. त्यांना पायपा टाकून द्यायला नाही पाहिजे आम्हाला इथून रस्त्यामधून खालून पायप जमिनीमधून. तेव्हा पाणी नाही येणार ना सगळं रोडचं तिकडचं. ते तिकडचं दाखवू गं, ते सगळं ते रोड मेन रोड आहे. त्या मेन रोडचं सगळं 4 रस्त्याचं पाणी आमच्या गलीमधून येतं हे सगळं बाजून. आणि हे बघा सगळं हे सगळं पाणी इथून जातं करिश्माच्या दारामधून, आमच्या दरवाजामधून जातं पाणी. इथपर्यंत लागत आहे पाणी. हा तर कोण सांगायचं त्या सरकारला? चला जाऊ का. माझी बोलते या रस्त्यामुळं की मला हे सोन्यासारखं घर बघा तिकडं, ते घर दाखव. हे बघा सोन्यासारखं घर बनवलंय, 4-5 वर्ष झाले त्याला बनवून सनी. तर ती काय सांगते की मी इकडे राहत नाही मम्मी, मी तिकडं माझं घर बांधते. आता तिकडं तर हे छोटं मोठं घर बनवलेलंच आहे, पण तिकडे तिला बिल्डिंग बनवायची. तर मी बोलले नको बाई, एवढं चांगलं घर आहे नंतर बनवू, होईल सगळं काही. हे झाडं बघा माईनं झाडं लावलेले, हे सगळं आम्हाला हे जाऊ नाही वाटत आम्हाला. कोणाचं बिल्डिंग पण आम्हाला चांगली वाटत नाही, फक्त आम्हाला हे घरच चांगलं वाटतंय, व्यवस्थित वाटतंय. पण आम्हाला ना फक्त ही रस्त्याची
सुधारणा करून द्यायला पाहिजे या सरकारनं. आम्ही बोलणार कोणाला, भांडणार कोणाला? ग्राम पंचायत मध्ये जाऊ आता बोलतात हा हा आला आलं, आणि काहीच नाही, पाईप नाही, काय नाही, पाणी नाही आम्हाला. आतापर्यंत हे बघा बोरचं पाणी आहे, अजून नळ पण नाही आले आम्हाला. एवढी हे लोकांना आमच्या हे केले, आमच्यापर्यंत काही सुविधा, आमच्यापर्यंत काही सुविधा नाही आलेली, नळ नाही आम्हाला, काहीच नाही. आतापर्यंत आम्हाला हे गावासारखं याचं बोरिंगचंच पाणी आहे आणि आम्हाला बाकी काहीच नाही. चला आता आपण जाऊया तिकडे, कारण की सांचिन तिचे पप्पा गेलेले आहेत. तर हे बघा गाईज, मी जात आहे माझ्या पहिल्यावाली घरी जिथे मी राहायची, तिथे मी जात आहे. मी तिथे खूप तरी पण खूप वर्ष राहिली, मी 7-8 वर्ष तिकडे राहिली. याच्यानंतर मी इथे घर बांधलेलं, कारण की माझी मम्मी जवळ होती, त्याच्यानंतर माझी सासू जवळ होती, आणि माझी मुलं लहान लहान असताना मग मला वाटायचं की त्या आहे जवळ, तर त्या पण थोडं मला म्हणजे हेल्प करायच्या त्यांना बघण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही तिकडे घर बांधलं, आणि तिथे घर बांधलं तर असा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे आम्ही विचार करत आहेत की आम्ही परत एकदा इथे आम्ही घर बांधूया. तर हे बघा, हे तिघंजणं कधीपासून येऊन उभे आहेत माझी वाट बघत, कारण की हे बघा चाबी माझ्याकडे आहे. ते सांची माझी इथे खूप खुश आहे. आम्ही 2-3 दिवसापासून लगातार इकडे येत आहेत, कारण की का सांची, अरे उडू नको मारू, खेळायला भेटेल म्हणून ती बोलते, कारण तिकडे तिला घराच्या बाहेरच निघता येत नाही. आणि इथे पूर्ण मस्त पाणी नाही जमा होत ना काय, त्याच्यामुळे ती बोलते मला इथे खेळायला भेटेल. आणि रोड पण आहे, आणि मेन प्लस म्हणजे तिला इथे बघा जवळच दुकान सुद्धा आहे, तर ती लगेच पैसे घेते आणि दुकानात जाते ना ग. बोल ना. नाही म्हणजे माईने इथे सुद्धा एक झाड लावलेलं आहे, ते आहे पिंपळाचं. हे बघा जेव्हा माझी तेव्हाच माईने झाड लावलेलं आहे पिंपळाचं, आणि बघा आता हे एवढं मोठं झालेलं आहे. तिथे पण माझ्या दारात आहे आणि इथे सुद्धा माझ्या दारात आहे, तर दोन्ही, कारण की इथे मी जेव्हा राहायचे तिथे माई पण माझ्यासोबत कधी कधी 2-3 महिने माझ्यासोबत ती सुद्धा राहायची. मला सांगत होती की मी घर बांधणार आहे, तर ते कुठे आहे ते बघा, हेच आहे ते, हे माझं ऑफिस आहे, म्हणजे हे माझं घर होतं पहिले. स्टार्टिंगला हे माझं घर होतं, पण आता आम्ही याला ऑफिस बनवलेलं आहे. या मी तुम्हाला दाखवते आतमध्ये. मागून पण गाइस, पण आम्ही याला ऑफिस बनवलंय. तर पहिले बघा, हे समोर जे आहे, हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला, हा जो आकार दिसतंय ना, ते इकडे एक दरवाजा होता, तो दरवाजा त्याच्या बाजूला किचन, मग त्याच्या मागे बेडरूम. तर मग आम्ही हे बंद केलं आणि याला एक ऑफिस बनवलं. त्याच्यानंतर जे पाठीमागं आहे ते भाड्याने दिलेलं आहे घर, तर तिकडे आमचे भाडोत्री आता सध्या राहतात. तर आम्ही तुम्हाला मी ते घर दाखवते. इकडनं माझं घर सुरू होत. तर सांची आरामात या. हे सगळं सध्या रेंटने दिलेलं आहे, भाड्याने दिलेलं आहे. तर हे की आम्ही आता हे सर्व पाडून पूर्ण आम्हाला पाडायचं आहे, आणि 1+1 करायचं आहे वरती. हे पाडून 1+1 करायचं आहे, आणि मोठं पण आहे इथं. मला वाटतं मोठं होईल ना राज, भरपूर मोठं होईल ना. मोठं हॉल, बेडरूम, किचन निघतो, 2 बेडरूम निघतात, आणि इथं बाजूला बुद्ध विहार आहे. खाली हॉल बनवूया मस्त, आणि किचन बनवून वरती बेडरूम बनवूया. तिथे आमच्या बाजूलाच एक बुद्ध विहार आहे, आणि माझ्या घरासमोर हा मोठा गेट आहे. तर जे ऑफिसचे घर बनणार आहे याच्या समोरच हा मोठा गेट आहे माझ्या घराला लागूनच. तर खरंच खूप लकी आहे आमचं घर. जेव्हा आम्ही इकडे राहायचो तेव्हा खूप म्हणजे खूप लकी होतं, म्हणजे आम्हाला कशाचीच कमी नव्हती. कसं राज, प्लॅन कसं केला घर बांधायचं? असं आहे की आपलं मोठं घर आहे, कारण की 14.5 बाय 45 आहे, जवळपास 1.25 गुंठ आहे. तर त्याच्यावरती आम्ही काय करणार, 1.25 गुंठ जागेमध्ये हे लंब करून, म्हणजे जागा चौरसा लंब करणार आहे, 1+1 करणार आहे. पुढे समोर एक पार्किंगसाठी जागा ठेवणार आहे, त्याच्यावर आपण गाडी घेणार आहे, तर पार्किंगसाठी गाडीच ठेवणार आहे, आणि साईडून त्याला वरती जाण्यासाठी सीडी बनवणार आहे. आणि वरती एक मोठा हॉल आणि 2 बेडरूम आणि बाथरूम किचन, खालती एक हॉल आणि बाथरूम किचन खालती राहणार आहे, किचन खालतीच राहणार आहे, वरती फक्त 2 बेडरूम आणि एक हॉल राहणार. पुढे समोर एवढ्या स्पेसमध्ये बाल्कनी येईल. आणि आता तर सुरुवात करत आहे आम्ही, जसा पाऊस कमी होतो आहे तसं तोडून मटेरियल आणायचं काम करू आम्ही. जो तुटल्यानंतर जेव्हा पावसाळा संपेल की लगेच आम्ही काम सुरू करू, काम सुरू करणार आहे पावसाळा संपल्यानंतर.
म्हणजे आता जवळपास 2 महिन्याच्या नंतर आम्ही काम चालू करणार आहे. तसं आम्ही मटेरियलला सुद्धा सांगितलेलं आहे, पण त्याच्या गाड्या अटकतात, पावसामुळे रस्ता खराब आहे, गाड्या येत नाही. त्यासाठी आम्हाला खूप मटेरियल लागलेलं आहे, कारण की ती जागा खूप म्हणजे खूप मोठी आहे. तर ही सुद्धा मोठी आहे, पण ही कशी आहे, ही लंबी आहे, ही चौरस आहे, ही लंबी आहे, पण याच्यामध्ये पण चांगलं होईल. झाल्यानंतर तुम्हाला दिसेल समोर मस्त बाल्कनी येणार, पुढून मस्त बॅकग्राऊंड करणार आहे आम्ही. जसं तुम्हाला सांगतो की हे समोर समजा एक गाडी लावण्यासाठी खाली पार्किंग आहे, एका साईडने आतमध्ये जायसाठी सीडी बनवणार आहे, तिकडून पण सीडी येणार आहे बॅक साईडनी, कारण की तिकडून पण गलीच रस्ता आहे. बाकी इकडचं नजर आता खूपच छान आहे. आणि पुढून जाण्याचं कारण काय होतं, का सोडलं म्हणतात तुम्ही, तर सोडण्याचं कारण एकच होतं, सांची इथं थांबत होती रस्त्यावरती, रस्त्यावर थांबली होती, तर इथे एक माणूस राहायचा आमच्या इथे, पागलसारखा होता, त्याला बघून घाबरायची, घाबरून ती 2-3 बिमार पडली, आणि पडली सुद्धा एकदा पडली, त्याच्यामुळे मग आम्ही त्याच्यामुळे हे घर इथून सोडून गेलेलो. तू नको बाबा, इथे रस्त्यावरती गाड्या पण येतात आणि मुलगी पण घाबरली, तर आम्ही तिकडे गेलेलो. आणि मग आता इकडे येण्याचा विचार का केला, तर तुम्हाला दाखवलं त्या गल्लीमध्ये किती पाणी होतं, तिकडे वारंवार सांचे पडते पाण्यामध्ये, त्यामुळे आम्ही ते सोडून इकडे यायचा निर्णय घेतलेला. आणि घर आमचं लकी पण आहे. तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही योग्य निर्णय घेतोय का, ते खाली करून इथे यायचं, ते खाली करून म्हणजे ते आम्ही तो की मम्मी मी मोठा होणार आहे, तर माझ्यासाठी कुठलं घर आहे. तर काजा सिद्धांत बोलतो बरं का राज, की मम्मी मी जर मोठं होईल तर माझ्यासाठी तुम्ही कुठलं घर बांधलंय, तर त्याच्यासाठी कुठलंय. हा, मग काय करत ते घर, तुला ते पाहिजे का हे पाहिजे सांग. इथे तर आम्ही आता बिल्डिंग बांधणार आहे, तर तुला ते पाहिजे का हे. अरे बाप, ते मग सांचीला नाही, सांचीला पण मग नाही, आमच्या सांचीला पण एक द्यायचंय आम्हाला. दोघांसाठी दोनच ना, एक सांचीला किदानला ना. दादा बघा, दादा माझं बोलतो की दोन्ही पण मला दे, माझ्या सांची साठी, माझ्या सांचीसाठी हे आहे आणि त्या साहित्यवाला सिद्धांतसाठी. इथे आमची एक मोटर सुद्धा आहे, आम्हाला पाण्याचं सुद्धा काही टेन्शन नाहीये, आमची स्वतःचीच मोटर आहे. आणि म्हणजे इथे खूप म्हणजे खूप छान आहे. आणि असं कसं म्हणजे मी माझं घर आहे आणि बघा समोरच रस्ता आहे, रोड आहे, समोरच रोड आहे. जर कुठे जायचं असेल कधी अचानक अर्जंटमध्ये, तर मी घरामधून पण गाडी थांबू शकते, कारण की मी जेव्हा पहिले राहायचे तर मी इथं माझी एक विंडो होती मोठी, तर मी तिकडनंच रिक्षा कुठे मला जायचं असं की आवाज झाला की तो रिक्षा थांबायचा, तर खूप छान होतं. तर मी विचार केलेला आहे की आम्ही परत इकडे येऊया, तिकडे पण मी घर बांधलेलं आहे, पण काय ते काय लॉस झालेलं नाही आहे घर, ती पण आपली एक प्रॉपर्टी झालेली आहे, ती पण सेव्हिंग झालेली आहे, त्याच्यामुळे काही दुःख नाही आहे त्या गोष्टीचं. तर इथे बांधत आहे तर खूप खुश आहे मी, आणि खूप एक्साइट आहे की घर माझं बनलं तर कसं होणार आहे. तर बघा तुम्ही पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, मी निर्णय घेतलाय तो बरोबर आहे की नाही, प्लीज मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिली प्रॉपर्टी माझी हीच होती, लग्नाच्या नंतर हे घर आणि मागचं घर इकडे घेतलेलं आम्ही, याच्या अगोदर भाड्याने राहायचो, नाही मम्मीच्या मध्ये राहायचो, तिथून मग भाड्याने घेतलं, भाड्याने घेतल्यानंतर मग इथे आलो, हे घेतलं आणि हे घेऊन मग मी माझा छोटासा परिवार आम्ही कल्पना आणि दोघंच होतो. दोघं असताना आम्ही इथे मी एअरटेलमध्ये कामाला लागलो होतो, तिथून मी भरपूर चांगल्याच प्रकारे इन्कम केली. त्याच्यानंतर आपले जागा वगैरे ते काम करायचो, जसं ब्रोकरेज म्हणून म्हणजे कस्टमर आणून त्याच्या मागे मला 2 पैसे भेटायचे. असं करत करत मी जास्त काय सेव्हिंग करू शकलो नाही, पण मी सोनं म्हणजे दागिने हे केलेले, सेव्हिंग केलेले, दागिने सेव्हिंग केल्याच्यानंतर कमीत कमी 12-13 लाख रुपये दागिने सेव्हिंग केलेली. त्या सेव्हिंगमध्ये ती मला कधी कामं आली, लॉकडाऊनमध्ये पण कामं आली, आणि जेव्हा मला तिथे घर बांधत होतं, तुम्ही ते माझं घर बघितलं कसं बांधलं, त्याला लावायला कमीत कमी ते घर बनलं 8-9 लाख रुपये लागले होते त्या टायमाला, तेच मी सोनंसोबत विकलं होतं आणि घर बनवलं होतं 8-9 लाख रुपये. हां 8-9 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर जेव्हा इथे आलो तेव्हापासून लॉकडाऊन लागलं, तिकडे गेल्यानंतर तुम्ही बघितलं 2019 आम्ही तिकडे गेलेलो, ते लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊनच्या नंतर सर्वांची जसं माझी नाही सर्वांची परिस्थिती खराब झालेली, तर ती कवर करता करता 2-3 वर्षे लागली आहेत. 2-3 वर्षे लागल्याच्या नंतर आता मग ते आता जेव्हा जाणवतं आहे पाणी कसं आहे, आता हा तिकडे भरपूर आम्ही दावखाना वगैरे करून केला, सांचीचं म्हणजे ट्रीटमेंट त्याच्या मागे आमचं चालू झालं लगेच, त्यामुळे आता आम्ही तिथून म्हणजे काही दिवसामध्ये तिकडे शिफ्ट होणार आहे. आता याला बनवायला कमीत कमी 6 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला इथे दिसणार आहे, त्याला तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर झालं तर ते पण चांगलंच आहे, कशी सेव्हिंग करून ठेवलेली आहे की लवकर बांधण्याची, बघूया आता किती दिवस लागतात बनवायला. चला गाईज.